प्रिय भावजींनो, कसे आहात? आशा करते तुम्ही सर्व ठीक असाल. भावजींनो, मी स्वाती आज तुम्हाला माझ्या शेजारीच राहणाऱ्या बबनची कहाणी सांगणार आहे. बबन माझ्या नवऱ्याचा खूपच जिवलग मित्र होता. माझा नवरा आणि ते अगदी लंगोटी यार असल्यासारखं कोणतं ना कोणतं काम दोघं सोबतच करायचे. तर झालं असं की माझा नवरा संध्याकाळच्या वेळेस वगैरे शिकारीला वगैरे जायचा. म्हणजे इकडे गावाकडे आहेत शिकारीचा नाद, तर ते शिकारी वगैरे करायला जायचा. कधी कधी संध्याकाळी माशाची जाळी वगैरे टाकायला जायचा. मग असंच एक दिवशी माझा नवरा गेला होता, मी घरी एकटीच होते. त्यावेळेस बबन आला, माझ्या नवऱ्याचा मित्र, आणि त्याने मला विचारलं, भाऊजी मला पण करमत नव्हतं आणि माझी खूप इच्छा झाली होती रात्री एकटीला झोपायचं म्हणजे जेवायचं. त्यावेळेस त्याने मला त्याच्याकडे ओढलं आणि मला सोडून काढलं. आणि रात्रभर माझा नवरा तिकडे शिकारीला गेला, पण माझी शिकार मात्र बबननीच करून मला कसं वेगळ्याच प्रकारे कचाकच दणके देऊन ठोकून काढलं, तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करा. तर चला मग कहाणी सुरुवात करते. भाऊजी, मी स्वाती, दिसायला मी देखणी होतेच, पण भाऊजी जसजसं मला वय वाढत होतं तसतसं माझ्यात खूपच बदल होत गेला. लग्नानंतर मी खूपच जाडजूड झाले. मी जाड झाले होते भाऊजी. मी चालताना माझे भरगच्च भरलेले आंबे पण अगदीच टुन टुन उडायचे. माझे पाठीमागचा आकार थोडासा वाढला होता, त्यामुळे अगदी मी साडी जरी घातली तरी समोरच्याला अगदी सहजच नजरेस पडायचं. आणि एखादा नवीन पाहुणा किंवा गावात नवीन एखादं कोण आलं तर मेला ते नुसते टकलावूनच पाहत असायचे. माझा नवरा मला नेहमी सांगायचा, घराच्या बाहेर जाऊ नको, हे नको. मी माझ्या नवऱ्याचं ऐकायचे. भाऊजी, माझ्या नवऱ्याचा एक मित्र होता बबन, अगदी जिवलग मित्र. घरी काही गोडधोड केलं किंवा घरी काही जेवण वगैरे केलं तर माझा नवरा नेहमीच त्याला फोन करून बोलून घ्यायचा आणि आम्ही सगळे अगदी सोबत बोलायचो. माझ्या नवऱ्याचा अगदी लहानपणीचा तो मित्र होता. त्यांचं पण भाऊजी अजून लग्न नाही झालं. माझ्या नवऱ्याचं लवकर लग्न झालं. आता आम्हाला दोन मुलं पण आहेत, पण बबन भाऊजींचं अजून काही लग्न झालं नव्हतं. ते मलाच उलट म्हणत होते, वहिनी तुमच्या गावाकडे एखादी माझ्या मापची कोणती पुरगी असेल तर सांगा, मला लग्न करायचं. पण भाऊजी तशी काही कोणी भेटत नव्हती. त्यांचं घर दाराचं पण चांगलं होतं, ते पण कामधंदा काही करत नसायचे. माझ्या नवऱ्यागतच त्यांना असंच मासे पकड गोटे काय कर असलंच वेळ होतं, त्यामुळेच त्यांना मी पोरगी बघत नव्हती. भाऊजी तुम्हाला तर माहीतच आहे, एखादी पोरगी बघायचं म्हटलं तर तिला सांगायला लागतं नवरदेव काय करतो आहे काय नाही. आता हे काही कामधंदा करायचे नाहीत, त्यामुळे मग मी तर कसं बघणार. झालं असं, माझा नवरा जाणार होता, मग मी लवकर स्वयंपाक वगैरे केला होता आणि मग मी माझा नवरा आणि त्यांचा मित्र आम्ही तिघांनी बसून जेवलो ना. थोड्या वेळ गप्पा मारले आणि 10-11 झाले. अचानकच त्यांचं ठरलं की बाहेर शिकारीला जायचं. मी म्हटलेलं नको, अहो रात्र किती झाले आणि थंडी पण खूपच वाजत होती. तर माझा नवरा म्हटला नको, अगं शेतात पण लय वैताग दिला आहे भाऊजी. शेतात पण खूपच रात्रीचं जनावर वगैरे वैताग द्यायची, सगळ्या उसाची आणि शेताची वगैरे खूपच नासाडी व्हायची, त्यामुळे माझा नवरा पण खूपच टेन्शनमध्ये असायचा. मग त्याने त्याच्या मित्राला विचारलं बबनला, तर तो म्हटला नाही रे माझं तर काही येण्याची इच्छा नाही आणि मी दिवसभर काम करून खूप थकलो आहे, आता मला झोपायचं आहे त्यामुळे मी घरी चाललो आहे. तर माझा नवरा खूप त्याला विनंती करत होता, पण ते नाहीत गेले आणि ते म्हटले नको मला जाऊ ते घरी, घरची वाट बघत असतील. आणि मी सांगितलं पण नाही, तर मी म्हटलं बरं बरं, माझा नवरा घेतले आणि सामान घेतलं आणि ते निघून गेले. बाई ग, मी आता घरीच होते, मी थोडा वेळ टी व्ही बघितला आणि मग माझा पण डोळा लागला, मला पण झोप येऊ लागली होती. मी घरी एकटीच आणि दोन मुलं होती, माझी सासूबाई पण बाहेरच्या असलेल्या अंगणात झोपली होती. भाऊजी टी व्ही बघता बघता माझी खूपच इच्छा होऊ लागली, पण माझा नवरा नव्हता. बबन भाऊजी
मागाशी तिथून गेले होते आणि ते आता कुठेतरी चालले होते दारातून. तर मी त्यांना हाक मारली आणि म्हटलं, भाऊजी कुठे चालला एवढ्या रात्रीचा? तर ते म्हटले, काय आपलं हिंडायचं कुठेतरी. मी म्हटलं, हो का भाऊजी, तुम्ही खाऊ नाही गेला आज, तुम्ही नको का म्हटला. त्यांच्या मनात काय होतं ते मला माहीत नव्हतं. तर ते म्हटले, नाही वहिनी असंच. तर ते मला म्हटले, वहिनी तुम्ही मग एकटंच असाल. मी म्हटलं, हो भाऊजी, मी एकटीच आहे. तर त्यांच्या मनात काय आलं ते तिथेच थांबले आणि मला बोलू लागले, वहिनी तुमचा नवरा गेला आहे तर तुम्हाला एकटीला झोप लागते का? ते थोडेसे चावटच बोलले होते पण त्यांच्या बोलण्यातला अर्थ मला काही समजलाच नव्हता. मी म्हटलं, त्याच्यात काय, मी काय आज आहे वय, गेले कित्येक दिवस असंच चालू आहे. तर ते म्हटले, नाही हो तुम्ही दिसायला एवढं देखणे आहात, जवान आहात, तुमची पण इच्छा होत असेल ना नवरा तुमच्याजवळ असाय पाहिजे. तर मी म्हटलं, भाऊजी काय करायचं, माझा नवरा थोडासा डोक्याचे क्रमच आहे, त्याला कुठे हे माहीत आहे एवढं कुठे त्यांना समजतं. तर ते म्हटले, मी जर माझी जर बायको असते तर मी सोडलंच नसतं. मी मला त्यांच्या बोलण्यातला आता चावटपणा चांगलाच समजला. मी म्हटलं, मी पण थोडीशी रंगात आले आणि म्हटलं, होय का भाऊजी, काय केलं असतं तुम्ही? तर ते म्हटले, रातभर ना मी झोपलं असतो ना तिला झोपून दिलं असतं, रातभर चांगलीच तिची धुलाई करून टाकली होती. खरंच वहिनी, तुम्हाला माझ्यासारखा नवरा भेटायला पाहिजे होता. बायग, त्यांचे असे शब्द ऐकून मी तर पूर्ण थंडच पडले. मला माहिती नव्हतं त्यांच्या मनात काय, पण मी माझ्या मनातलं बोलून दाखवले. तर मी म्हटलं, भाऊजी तुम्हाला खरंच इच्छा होते का? तर मी म्हटलं असं म्हटलं. ते म्हटलं, हो वहिनी माझी तर खूप इच्छा होते, माझी तर आत्तासुद्धा इच्छा झाले बायग. मी म्हटलं, हो का भाऊजी? तर ते म्हटले, पण तुमचं अजून लग्न नाही ना झालं. तर ते म्हटले, हाच तर ना प्रॉब्लेम आहे. पण वहिनी तुम्हाला एक बोलू का, तुम्हाला राग नाही येणार ना? तर मी म्हटलं, बोला ना भाऊजी. असं काय बोलणार आहात की मला राग येईल? ते म्हटले, वहिनी मग आज येऊ का तुमच्याकडे? मी म्हटलं, कशाला भाऊजी? तर ते म्हटले, वहिनी आता हे पण मी सांगायचं का, येऊ का सांगा आतमध्ये, तुमची पण शांत करून टाकतो, तुमचा पण नवरा नाही भाऊजी, मला पण तेच हवं होतं. मी म्हटलं, पण अहो कोणी पाहिलंच? तर ते म्हटले, आता आपण इतका उशीर बोलतो आहे, कोणी आपल्याला पाहत आहे का? नाही ना वहिनी, प्लीज नका नका म्हणू, माझी आज खूपच इच्छा झाली हो. मग भाऊजी मी पण इकडे तिकडे पाहिलं आणि त्यांना मग घरात घेतले. आतमध्ये गेल्या गेल्या मी दरवाजा आधी बंद केला आणि आतमधून दरवाजाच्या एका हॉलमधून पाहत होते. कोणी मला पाहत तर नाही ना, पण कोणी मला पाहत नव्हतं. आम्ही दोघे आतमध्ये, त्यांनी मला जवळ ओढलं आणि मग त्यांच्या मिठीत घेतलं. बाय ग, मला लाज वाटत होती तरी पण ते काय थांबले नाही, त्यांनी चोळून मला काढलं. मी म्हटलं, भाऊजी तुम्ही खूपच चावट आहात हो. तर ते म्हटले, वहिनी अजून माझा चावटपणा कुठे पाहिलं आहे तुम्ही? आता पुढे पुढे बघा मी कसा माझा चावट आणि चाबरापणा दाखवतो. असं म्हणून ते माझ्या झंपरवरूनच माझे दोन्ही आंबे रोखडू लागले. बाय ग, बेडवर मला त्यांनी आदळलं आणि अगदीच ते रांगडे आणि गेले कित्येक दिवस तुंबले होते ते मला आता जाणवलं होतं. चोळून चोळून मला लालीलाल केलं, माझ्या ओठांमध्ये त्यांचे अगदी राखट होठ लावले आणि ते मला किस करू लागले. मी मात्र शर्मीने लालीलाल झालते. त्यांनी हळूहळू करत माझे सगळे कपडे काढून टाकले, त्यांचे पण मी सगळे कपडे काढून टाकले. आता आम्हाला ना कोणी थांबवणार होतं ना कोणी अडवणार. मी मात्र लाजत होते पण ते काही लाजले नाहीत. माझे दोन्ही पाय दोन्ही साईडला केले म्हणजे फाकवले आणि त्यांनी माझे चाटून काढले. मला खूपच त्यांनी गरम केलं. बाई हात ते रगडू लागले. मी म्हटलं, भाऊजी असं नका ना करू, मला खूपच लाज वाटते. तर ते म्हटले, वहिनी आता एवढं झालं करतो आहे आपण, तर याच्यात लाजायसारखं काय आहे? त्यांनी हात काढला, मग मला चाटून काढलं. माझी चिमणी आता पूर्ण व्याकुळ झाले होते. मी म्हटले, भाऊजी अजून किती वेळ करता, करणं लवकर, मला आता नाही सहन होत. असं म्हणून त्यांनी त्याच्यावर ठेवला आणि हळूहळू करत आतमध्ये कोंबला. मग काय कचाकच दणक्या दणके मला बसू लागले. बायगो त्यांची करण्याची पद्धत खूपच निराळी होती आणि अगदीच नवतरून मर्दासारखे ते मला कचाकच दणके देऊन त्या दिवशी त्यांनी रात्री 2 ते 3 वेळा माझं पाणी काढून टाकलं आणि मी पण त्यांना सुख दिलं. तर कशी वाटली कहाणी?